बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आजच्या या सभेच्या निमित्ताने आमच्या शिवेंद्र बाबांनी आणि महाराजांनी या ठिकाणी काही गोष्टी मांडल्या आणि कशा प्रकारे आपल्याला विकास घडवायचा आहे या संदर्भातली एक ब्लूप्रिंट आज महाराजांनी तयार केली आहे। आपल्याला कल्पना आहे की शेवटी कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये विकासाच्या कितीही संकल्पना असल्या तरी त्या संकल्पना पूर्ण करण्याकरता तेवढंच ताकदीचं नेतृत्व लागतं आणि मला सांगताना आनंद वाटतो ते नेतृत्व देण्याची क्षमता आज देशामध्ये फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींकडे आहे। आज बाबा तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी आम्हाला आयटी हब पाहिजे म्हणतात, महाराज आयटी हब पाहिजे म्हणतात, आज तुम्ही याची मागणी का करू शकता माहिती आहे? मोदीजींनी गेल्या 10 वर्षांमध्ये भारताला आयटी कॅपिटल केलं। जो आयटी आमचे पोरं फक्त परदेशात जायचे, आज जगातल्या सगळ्या आयटी कंपन्या या भारतामध्ये आहेत। आणि तुम्ही काळजी करू नका, दोन महाराजांनी सांगितल्यानंतर आमची काही भ्यास, आयटी पार्क असेल, एमआयडीसी असेल, इथल्या कॉन्क्रीट रोडची कामं असतील बाबा, किंवा सातारकरांकरता वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींकरता मोदीजींसोबत आपला प्रतिनिधी लागेल। आमच्या सोबत तर बाबा आहेतच, महाराष्ट्राची एक किल्ली तुमच्याकडे आहेच, पण देशाची किल्ली मिळवायची असेल तर महाराजांना पाठवावं लागेल, मग देशाची किल्ली देखील आपल्याला या ठिकाणी मिळेल। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सरकार आहे बाबा, लामघरचं असेल, बोंडरवाडीचा विषय असेल, तुम्ही लावून धरला, आपण तो केला, त्याच्यामध्ये काही चिंतेचं कारण नाही आहे। आज या ठिकाणी आपला प्रतिनिधी नसताना देखील महाराज 10,000 कोटी रुपयाची कामं तुम्ही या ठिकाणी आणली, जर तुम्ही खासदार म्हणून गेलात तर किती शून्य लावायची आहे?